नमस्कार बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीच्या गणिताच्या पुस्तकातील शतकाची ओळख हा भाग आज आपण शिकणार आहोत बघा या अगोदर तुम्हाला एकक आणि दशक हे माहीतच आहे चला तर मग शतक म्हणजे काय याची ओळख आपण करून घेऊया बघा या ठिकाणी एक चित्र दिसत असेल तुम्हाला एक प्लेट आहे आणि त्या प्लेटमध्ये काय आहेत गोळ्या आहेत चला वरती बघा टोनी काय म्हणतो आहे टोनी म्हणतो आहे या शंभर गोळ्या आहेत या गोळ्या किती आहेत मग शंभर गोळ्या आहेत त्यानंतर खाली बघा खाली काय आहे बरं खाली आहेत बांगड्या बांगड्या दिसत आहेत ना वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या इथे दिसत आहेत आणि सलमा काय म्हणते आहे मग मी या बांगड्या मोजल्या त्या दहा दशक आहेत बघा तिने या बांगड्या मोजल्या मग बघा इथे तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक याच्यामध्ये दहा बांगड्या आहेत म्हणजे ते एक दशक आहेत असे सगळे किती आहेत हे दहा दशक मग दहा दशक म्हणजे किती झाले बरं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर म्हणजे हे सुद्धा शंभरच आहे पण तिने काय सांगितले दहा दशक आहेत त्यानंतर बघा इथे एक मुलगा दिसतोय आणि त्याच्या हातामध्ये काय आहे बॅट आहे तो काय म्हणतो आहे बरं नंदू आहे तो नंदू म्हणतो मी एक शतक धावा काढल्या बघा मग तुम्ही क्रिकेट बघत असणार म्हणजे धावा तुम्हाला माहिती आहे एक शतक धावा काढल्या रन काढले म्हणजेच शतक म्हणजे काय शंभर इथे सुद्धा शंभरच आहेत त्यानंतर बघा खाली एका टोपलीमध्ये ऑरेंजेस आहेत संत्री दिसत आहेत तुम्हाला बघा सोनू काय म्हणतो आहे मी एक शेकडा म्हणजेच शंभर संत्री आणली मी शंभर संत्री आणली आहे म्हणजेच ते किती आहेत एक शेकडा शेकडा म्हणजेच शंभर शंभर म्हणजेच शतक त्यानंतर दहा दशक या सर्वांचा अर्थ काय झाला आहे शंभर त्यानंतर बघा ताई काय म्हणते आहे तुमचे प्रत्येकाचे म्हणणे बरोबर आहे तीच संख्या प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराने सांगितली शतक म्हणजे शंभर एकक किंवा नुसते शंभर दहा दशक म्हणजे शंभर शेकडा म्हणजे शंभर आणि एकशे म्हणजेच देखील शंभर मग बघा त्या ताईने काय सांगितलं तुम्ही बरोबर आहात प्रत्येकाने जे सांगितले आहे ते तीच संख्या वेग आहे परंतु प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली आहे बघा इथे टोनीने काय सांगितलं की शंभर आहे शंभर एकक म्हणजेच शतक त्यानंतर सलमाने मोजले की दहा दशक बांगड्या आहेत म्हणजेच दहा दशक म्हणजेच शतक म्हणजेच शंभर त्यानंतर नंदूने दा श एक शतक धावा काढल्या म्हणजेच शंभर धावा काढल्या त्यानंतर एक शेकडा संत्री आणली एक शेकडा म्हणजेच शतक म्हणजेच शंभर चला या ठिकाणी बघा तुम्हाला माळ दिसत असेल या माळेतले मणी मोजापर किती आहेत बघा या माळेमध्ये शंभर मणी आहेत आणि हे सर्व मणी त्यांनी या ठिकाणी तुम्हाला बटवा दिसला का या बटव्यामध्ये टाकलेले आहेत आणि वरती बघा काय लिहिलेलं आहे श म्हणजेच हा बटवा शतकाचा बटवा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी काड्या दिसत आहेत तुम्हाला बघा प्रत्येक गठ्ठ्यामध्ये दहा काड्या आहेत बरोबर आणि गठ्ठे किती आहेत दहा गठ्ठे म्हणजेच या काड्या किती झाल्यावर या काड्या झाल्या शंभर म्हणजेच दहा दशक एक हा एक दशक आहे असे दहा दशक आहेत मग या ठिकाणी हे सर्व जे दहा दशक आहेत सर्व गठ्ठे इथे परत एकत्र बांधलेलं आहे बघा दिसला तुम्हाला गठ्ठा हे आहेत शंभर मग या ठिकाणी बघा या ठिकाणी रिकामा चौकोन दिलेला आहे दशक काड्या म्हणजेच एक शतक काड्या मग किती काड्या बरं दहा दशक बघा या ठिकाणी दहा दशक आहेत की नाही दहा दशक काड्या म्हणजेच एक शतक काड्या त्यानंतर बघा या ठिकाणी नोटा आहेत कितीच्या आहेत बरं या नोटा या नोटा हे वीस वीसच्या मग आता हे किती झाले बघा बरं वीस आणि वीस चाळीस आणि आणखी वीस साठ आणि वीस ऐंशी आणि आणखी वीस म्हणजे हे झाले शंभर रुपये मग बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे वीस रुपयांच्या पाच नोटा म्हणजे किती रुपये झाले मग शंभर रुपये आपण मोजले की नाही शंभर रुपये म्हणजे एक शतक रुपये बघा मग या ठिकाणी आपण शतकाची ओळख करून घेतली काड्या मोजल्या मनी मोजले नोटा मोजल्या बांगड्या मोजल्या हे या सर्व याच्यामधून आपण शतकाची ओळख करून घेतली आहे मग शतक म्हणजेच शेकडा म्हणजेच दहा दशक आणि शंभर एकक चला तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि समजलाही असेल चला तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा